श्री ज्ञानदेवी गीता अध्याय 12. अर्जुन म्हणाला, हे देवा, जे भक्त आपल्याला आपल्या अंतःकरणात घट्ट बांधून ठेवून आपली उपासना करतात आणि जे ओंकारापलीकडील इंद्रियांना विषय न होणारी अविनाशी वस्तू मी आहे या भावनेने उपासना करतात, असे जे ज्ञानी या दोघांपैकी वास्तविक योग कोणी जाणला ते मला सांगा. श्री भगवान म्हणाले, पावसाळ्यात नदीला पूर यावा तसा माझे नित्य भजन करताना ज्यांच्या श्रद्धेला नवा पूर येतो, जे रात्रदिवस न म्हणता सर्व इंद्रियांसह अंतकरण माझ्यात ठेवून माझी उपासना करतात, ज्यांनी स्वतःला मला अर्पण केले त्यांना मी श्रेष्ठ प्रतीचे योगयुक्त मानतो, आणि ज्यांनी मन बुद्धी व इंद्रियांना विषय न होणाऱ्या ध्यानालाही कठीण सर्व ठिकाणी सर्व काळी सर्व रूपाने अक्षरणाऱ्या अक्षर ब्रह्माला सोहम भावाने स्वाधीन केले आहे, ज्यांनी इंद्रियांना धैर्याने आवरून धरले, जे समबुद्धी असून सर्व भूतांचे हित अशा ब्रह्मात रत असतात तेही मलाच पावतात. भक्तीशिवाय अव्यक्तात ज्यांनी आसक्ती धरली त्यांना अपार कष्ट आहेत. पतीशिवाय नित्य नवा अग्निप्रवेश करण्यासारखेच ते आहे. देहधाऱ्यांची अव्यक्त ब्रह्मात गती बाहूंनी समुद्र तरून जाण्यासारखी कष्टप्रद आहे. फळांची अपेक्षा न धरता वर्णाश्रमानुसार विहित कर्मे करून ती मला जे अर्पण करतात, ज्यांच्या मन वाणी आणि शरीराच्या क्रियांची धाव माझ्याशिवाय अन्यत्र नसते, जे अन्यज्ञ योगाने जीव मन शरीराने मलाच विकलेला आहेत अशा भावनेने माझी उपासना करतात, त्यांना एकही चिंता करण्याचे कारण नाही, कारण जन्ममृत्यूरूप संसारसागरातून त्यांचा उद्धार करण्यासाठी मी नेहमी तत्पर आहे. भक्तांनी ज्या क्षणी आपली चित्तवृत्ती मला दिली त्याच क्षणी त्यांनी मला आपल्या कार्यात बद्ध केले. बुद्धीचा निश्चय करून तू तुझे मन माझ्या स्वरूपात जडवून ठेव. ही दोन्ही प्रेमाने माझ्यात जडली की तू मलाच पावशील, आणि आण घेऊन सांगतो की यातील एक शब्दही अन्यथा नाही. जर मन बुद्धीसह हे चित्त माझ्या हाती पूर्णपणे देऊ शकत नसशील तर 8 प्रहारात एक निमिषभर तरी देत जा. मग जितके निमिष ते चित्त माझे सुख अनुभवत जाईल तितके तितके ते विषयांपासून विरक्त होईल. प्रपंचातून निवृत्त झालेले चित्त माझ्यात रमू लागले की ते मद्रूपच होईल. या अभ्यासाने हे धनंजया तू मला प्राप्त करून घे. हा अभ्यासही तू करू शकत नसशील तर निषिद्ध कर्मे टाळून वर्णाश्रम विहित कर्मे कर. मात्र ती मी करतो असे म्हणू नकोस. विश्वचालक परमात्मा ही आपल्याकडून करवून घेत आहे असे मानून कर्मात काही उणे पुरे झाले तरी त्याची खंत व संतोष मानू नकोस. सर्व कर्म मला अर्पण कर. माझ्याविषयी अशी भावना ठेवल्यानेही तू देह त्यागानंतर माझ्या सायुज्य पदाला पावशील. बुद्धीच्या मागे पुढे व कर्माच्या आधी आणि शेवटी मला बांधणे तुला कठीण वाटत असेल तर बुद्धीने इंद्रिय निग्रह करून सर्व कर्माच्या फळांचा त्याग कर. आपल्या मुलीविषयी आपला जीव जसा निष्काम असतो तसा सर्व कर्मफलाविषयी तू निष्काम हो. अभ्यासाहून ज्ञान कठीण आहे, ज्ञानाहून ध्यान विशेष कठीण आहे, ध्यानाहून कर्मफळाचा त्याग चांगला आणि त्यागापेक्षा ब्रह्मसुखाचा भोग अधिक चांगला. ज्याचा कोणाही भूताविषयी कधी द्वेष नसतो, ज्याची सर्व भूतमात्रांच्या ठाई एकसारखी मैत्री असते, जो कृपेचा आधार असतो, जो मीतू पण जाणत नाही, जो कशाविषयीही माझे म्हणत नाही, जो सुख दुःख जाणत नाही, क्षमेविषयी जो पृथ्वीसारखा असतो, जो अकारण नेहमी संतुष्ट असतो, जीव परमात्मैक ज्याने अनुभवले, शपथपूर्वक ज्याने अंतःकरण विषयांपासून आवरून धरले, दृढनिश्चयी ज्याने आपली मन बुद्धी अखंड मला अर्पण केली, त्याला माझ्याविषयी अत्यंत प्रेम आहे असा जो भक्त तोच योगी तोच मुक्त, तो म्हणजे माझी आवडती पत्नी आणि मी कांत, इतका तो मला आवडतो. उन्मत्त जगामुळे ज्याला खेद होत नाही तसेच ज्याचा लोकांना क्षीण होत नाही, हे जगच देह झाल्यामुळे आनंद क्रोध भय आणि उद्वेग
अशा द्वंद्वापासून मुक्त असून जो माझा भक्त असतो त्याचा मला मोह असतो, ज्याला कशाचीही अपेक्षा नसते, जो पवित्रपणात तीर्थांचा आश्रय असतो, तत्वार्थ पाहण्याविषयी गुप्तधन पाहणाऱ्या पायाळूसारखा जो दक्ष असतो, आकाशासारखा उदासीन, संसाराची व्याथा नसलेला, कर्म करण्याविषयीचा अहंकार ज्याच्या ठिकाणी नाही, असा भक्त आमच्या ध्यानाचा विषय असतो, तो भेटला की आम्हाला समाधान होते। आत्मलाभासारखे दुसरे काहीच चांगले वाटत नसल्याने जो एखाद्या विशेष भोगाने आनंदित होत नाही, स्वतःच विश्व झाल्यामुळे कोणाविषयी ज्याला द्वेष वाटत नाही, आपले जे खरे आत्मस्वरूप रूपी धन आहे ते कल्पांतीही नाहीसे होत नाही, हे जाणून जो गेलेल्याच्या शोक करीत नाही, ज्याहून श्रेष्ठ काही नाही, असे ब्रह्मच आपण झाल्यामुळे जो कशाची अपेक्षा करीत नाही, ज्ञानस्वरूप होऊन राहिल्यामुळे काहीही ज्याला बरे किंवा वाईट वाटत नाही, आणि तरीही जो माझ्या भजनात तत्पर असतो त्याच्यासारखा दुसरा आवडता नातलग आम्हाला नाही, हे तुझी शपथ घेऊन सांगतो। ज्याचे शत्रुमित्रांशी सारखेच वर्तन असते, ज्याची मनस्थिती मानापमानात सारखीच असते, थंड उष्ण सुख दुःख या बाबतीत जो अचल असतो, ज्याने अंतर्बाह्य संघ सोडलेले असतो, जो निंदा व स्तुती यांना सारखाच मान देतो, खरे व खोटे बोलून न बोलण्यासारखेच असल्याने जो मौनी असतो, जो काही मिळाल्याने दृष्ट होत नाही आणि न मिळाल्याने खिन्न होत नाही, विश्व हेच माझे घर अशी ज्याची बुद्धी स्थिर असते आणि ज्याची माझ्या भजनात आस्था असते, त्याला मी मुकुटासारखा मस्तकावर धारण करतो। जेही अमृतासारखी मधुर धर्माला अनुसरून असलेली गोष्ट जशी सांगितली तशी ऐकून तिचा अनुभव घेतात आणि अत्यंत श्रद्धेने तिचे अनुष्ठान करतात, ते मलाच सर्वस्व मानतात, त्यांना आम्ही आमचे परमदैवत समजतो। श्री ज्ञानदेवी गीतेचा 12वा अध्याय संपूर्ण। श्री कृष्णार्पण नमस्कार।